आपली संस्कृती, आपले संस्कार, सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। आदिदेव नमः तुभ्यं, प्रतीत मम भास्कर, दिवाकर नमस्तुभ्यं, प्रभाकर नमोस्तुते। महाराज दशरथ, आज सूर्य देवता उत्तरायणात प्रवेश करीत आहे। हा फारच पुनीत मुहूर्त आहे। या शुभ मुहूर्तावर आपल्या कुलदैवताकडे जी प्रार्थना कराल ती अवश्य सफल होईल। गुरुदेव, आपल्या आशीर्वादाने अपार वैभव, सुख समृद्धी, कीर्ती सर्व काही आहे, परंतु एकच कमी आहे जी आम्हाला व्याकुळ करते। ज्या सूर्यवंशाने महाराज इश्वाकू, दिलीप, भगीरथ, रघु, हरिश्चंद्रांसारखे परमप्रतापी यशस्वी राजे दिले, ते रघुकुल काय राजा दशरथाबरोबरच समाप्त होणार? आमच्या नंतर पितरांना पाणी देणारा कुणीही नसेल। महर्षी वसिष्ठ, कुलदेवता सूर्य भगवंताशी आमची एकच प्रार्थना आहे, एकच मागणं आहे, सूर्यवंशाचा सूर्य दशरथाबरोबरच अस्त न हो। आपण तर जाणता गुरुदेव की कोणी आई म्हणणार नसेल तर स्त्री स्वतःला परिपूर्ण समजत नाही। आईच्या हृदयाचं अंगण जोवर सुनसून आहे गुरुदेव, तोवर जगातली सारी सुख वैभव या महालातल्या रितेपणाला भरून काढू शकणार नाही। आपण तर त्रिकालध्यानी आहात गुरुदेव, आमच्या मनीची व्यथा तर आपण जाणताच। महाराणी कौसल्या, देवी कैकेयी, देवी सुमित्रा, आपण निराश होऊ नये। सूर्य भगवान आपली मनोकामना अवश्य पूर्ण करतील, परंतु त्यासाठी पुत्रकामिष्टी यज्ञ करावा लागेल। तर मग गुरुदेव, आता उशीर कशाला? आपण यज्ञाचं आयोजन करा। परंतु देवी, आम्ही तो यज्ञ नाही करू शकत। आपण नाही केला तर दुसरं कोण करणार? अथर्व वेदाचे पूर्ण ज्ञानी ऋषी शृंग मुनी याचे विशेषज्ञ आहेत। हा यज्ञ त्यांच्याच द्वारे संपन्न व्हायला हवा। मग त्यांना बोलवावे गुरुदेव आणि यज्ञाचे अनुष्ठान करावे। नाही देवी कैकेयी, याकरिता तर महाराजांना स्वतः त्यांच्याकडे जाऊन प्रार्थना करायला हवी। गुरुदेव, मी आजच त्यांच्याकडे जायला तयार आहे। मी आत्ताच आर्य सुमंतांना बोलावून सांगते की त्यांनी सेनापतीला आदेश द्यावा की महाराजांबरोबर जाण्यासाठी रथ, हत्ती, घोडे आणि पायदळ ताबडतोब तयार ठेवा। महाराज आजच प्रस्थान करतील। नाही देवी कैकेयी, तिथे रथ, हत्ती, घोडे, सेनेची आवश्यकता नाही। महाराज एका योग्याजवळ काही मागायला जात आहेत, आपला ऐश्वर आणि पराक्रम दाखवायला नाही। देवी, भिक्षा रिकाम्या झोळीतच दिली जाते। एका महात्म्यापाशी आपलं वैभव दाखवायला जाल तर सोन्या चांदीची चमक धमक आणि अहंकारच सोबत आणाल। आपण सत्यवदलात गुरुदेव, ऋषी शृंग मुनींच्या द्वारे राजा दशरथ नाही, भिक्षुक दशरथ अन्नवाणी जाईल। आशीर्वाद द्यावा। तुझी मनोकामना सफल होईल राजन। रघुकुल शिरोमणी, प्रभू रामांचा विजय असो। काय संदेश आणला आहे? प्रभू, रावणानं सर्व सल्ले ठोकारले आणि आता ते झोपण्यासाठी शयन कक्षात गेले। त्याचा अर्थ युद्ध। युद्ध? भगवंत, समस्त देवता याच दिवसाच्या प्रतीक्षेत होते, जेव्हा आपण अधर्माचा नाश करून त्यांच्या त्रासाला मिटवाल। आपला विजय असो प्रभू, आपला विजय असो। शेवटी युद्धाची वेळ आलीच प्रभू, आपला विजय असो, विजय असो प्रभू। आता ती शुभ वेळ आली आहे ज्याच्यासाठी परमेश्वराने धरतीवर अवतार धारण केला आहे। आपल्या सर्वांचे दुःख मिटवण्यासाठी भगवान युद्ध करण्यास जात आहेत। आपण सर्व आपापल्या शक्तीनुसार त्यांची सहायता करा। Thank you.
ती वेळ आली आहे. प्रत्येक युगात जेव्हा जेव्हा अधर्म आणि पापाची शक्ती इतकी वाढते की जगातून न्याय, धर्म आणि नीतीचा लोप होतो, त्यावेळी धर्माच्या पुनर्स्थापनेसाठी भगवत शक्तींना अवतरित होऊन पापशक्तींशी युद्ध करावे लागते. आज तोच ऐतिहासिक क्षण आलेला आहे. ह्यावेळी जगातील सर्व आध्यात्मिक शक्तींना आपलं आपलं योगदान देण्यासाठी धर्माच्या सेनेला साथ दिली पाहिजे. म्हणून आजपासून आपण मानसिक दृष्टीने युद्धभूमीचे निरीक्षण करीत राहू. आमचा एकांत भंग न केला जावा. जय ब्रह्मदेव. हे सच्चिदानंद, हे सृष्टीपालक, पापी रावणाच्या अत्याचारांनी पीडित होऊन ही पृथ्वी, ऋषी, मुनी, देव, गंधर्व सारे आपल्याला शरण आले आहेत, यांचं रक्षण करा भगवान. रक्षण करा, रक्षण करा. पृथ्वीवर धर्म आणि सत्य यांचा नाश होतोय प्रभू. पापाची शक्ती वाढत आहे. राक्षसांचा राजा रावण अहंकाराच्या मस्तीत धुंद होऊन तिन्ही लोक आपल्या पायाखाली तुडवायला सज्ज आहे. देव, दानव, मनुष्य कोणीही त्यांच्याशी सामना करायची हिंमत करीत नाही, कारण खुद्द ब्रह्मा आणि महादेवांनीच त्यांना वरदान दिलंय की देव, दानव, नाग, किन्नर, गंधर्व कुणाच्याही हातून तो मारला जाणार नाही. प्रभू, आपल्या सृष्टीचा भार धारण करणं माझा धर्म आहे, परंतु जेव्हा धर्माच्या जागी अधर्माचं राज्य येतं तेव्हा अधर्मातून अनाचार, अनाचारातून भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचारातून अत्याचाराच्या ज्वाला भडकून उठतात. जेव्हा अत्याचार इतके वाढतात तेव्हा पहा, पापाच्या ज्वाळेत माझं शरीर जळू लागतं. प्रभू, माझं रक्षण करा. पृथ्वी त्राही त्राही करीत आहे करुणानिधान. जेव्हा तो अभिमानी चालतो तेव्हा असं प्रतीत होतं की जणू तो पृथ्वीला आपल्या पायाखाली तुडवीत आहे. असुरांच्या आतंकाच्या भयानं धर्मशील जनता चित्कारत आहे. त्याचे असूर सैनिकांना त्रास देत आहेत. राक्षस साधू गणांचं रक्त पित आहेत प्रभू. आज अबलांची लाज आणि मानवजातीची मानवता वाचवणारा कोणी नाही. आज ही अवस्था आली आहे की कुणी धर्म आणि सत्याच्या मार्गावर चालण्याचा येतन करेल तर तो जिवंत राहू शकत नाही. आज प्रत्येक प्राणी मात्र पाप आणि भ्रष्टाचाराच्या मार्गावरून जाण्यासाठी विवश केला जातो. जेव्हा अशी अवस्था येते त्यावेळी सत्याच्या रक्षणासाठी कुणा महान शक्तीचा अवतार घेणं आवश्यक होऊन बसतं सच्चिदानंद. देवाधिदेव प्रणाम. हे सर्वेश्वरा, आपण जे कर्माचं अधिष्ठान दिलंय त्यानुसार जो कोणी श्रम करेल, परिश्रम करेल, तपस्या करेल त्याला शक्ती अवश्य प्राप्त होईल. ते अधिष्ठान निभावणं आपलं कर्तव्य आहे प्रभू. धरतीवर जेव्हा कोणी जालिम प्राणी मात्रांना आपल्या चरणांशी लोळण घ्यायला विवश करतो तेव्हा एक सच्चा माणूस त्याच्या समोर झुकायला नकार देतो, कारण त्याला विश्वास वाटत असतो की वर एक अशी शक्ती आहे जी त्याला न्याय देईल, त्याचं रक्षण करेल. ज्या दिवशी या विश्वासाला तडा जाईल की अंती सत्याचाच विजय होतो तेव्हापासून कोणीही धर्माच्या मार्गावरून चालणार नाही. समाज विखरून जाईल. धरती, सूर्य, चंद्रमा आपला आपला मार्ग बदलते. सृष्टीचा सगळा क्रमच अस्ताव्यस्त होऊन जाईल. देवगुरु बृहस्पती योग्य सांगतात प्रभू. आज तो समय तेव्हा ईश्वराने अवतार घेणं आवश्यक ठरत. त्रिपुरारी, पाप्याच्या पापातच त्याच्या नाशाचं बीज लपलेलं असतं. जो रावण हे समजतोय की त्याच्याहून मोठी कोणतीच शक्ती नाही, त्याचा नाशही या अहंकारातच लपलेला आहे. या अहंकारापायीच त्यानं वरदान मागताना मनुष्य किंवा वानर यांच्या हातून मरण न येण्याचं वरदान मागितलं नव्हतं.
ज्या मानवाला तो किडामुंगीप्रमाणे तुच्छ समजतो आहे त्याच सामान्य मानवाच्या रूपात मी अवतार घेऊन त्याचा मानभंग करीन. मी सकल गुणांसह अयोध्या नरेश दशरथाच्या घरी जन्म घेईन आणि असुरांच्या अत्याचारापासून पृथ्वीचं रक्षण करीन. म्हणजे धरतीवर जिथं लोक सत्य आणि धर्माची साथ देतील तिथं त्यांना विश्वास वाटेल आणि ती सत्याचाच जय होतो आणि या सृष्टीत एकच जयघोष निनादेल, सत्यमेव जयते सत्यमेव जयते सत्यमेव जयते सत्यमेव जयते सत्यमेव जयते.